नौदल कोस्ट गार्ड आणि सिंधुदुर्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर येथील श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या भक्त निवासात सागरी सुरक्षा जनजागृती आणि माहिती संकलन अभियान मंगळवारी सकाळी घेण्यात आले. पाहूयात या शिबिराचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. सागरी सुरक्षा व जनजागृती माहिती संकलन अभियाना अंतर्गत मच्छीमार आणि पोलीस पाटील, सागर सुरक्षा दल, मच्छीमार सोसायटी सदस्य, स्थानिक ग्रामस्थ यांना सागरी सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत झाल्यानंतर सागरी सुरक्षा हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि तितकाच गंभीर विषय असल्यामुळे नौदल, कोस्ट गार्ड, सिंधुदुर्ग पोलीस आणि स्थानिक जनता यांच्यामध्ये सुसंवाद असणं तितकंच गरजेचं आहे. त्याकरता हे मार्गदर्शनपर अभियान सुरू असल्याची माहिती नौदल कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. समुद्रकिनारी कोणत्याही संशयित हालचाली दिसल्या तर त्याबाबतची माहिती संबंधित सुरक्षा यंत्रणेला देण्याकरता मच्छीमार बांधवांचं मोठ्या प्रमाणात सहकार्य होत असते, असे मत देवगड पोलीस निरीक्षक सुधीर शिंदे यांनी कोकण नावशी बोलताना व्यक्त केलं. आज दिनांक 3 जुलै 2018 रोजी कुणकेश्वर हॉल येथे मच्छीमार बांधवांना जनजागृती कार्यक्रम आहे. सागरी सुरक्षेमध्ये मच्छीमार बांधव हे फार महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही देशामध्ये विना परवाना अधिकृत प्रवेश करणं हा समुद्र मार्ग सोपा आहे. यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. समुद्र मार्गाने नक्षलवादी, दहशतवादी आणि स्फोटके आणण्यात आली होती. 26/11/2008 रोजी कसाब त्याचे दहशतवादी साथीदार समुद्र मार्गाने मुंबईत येऊन त्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. सागर सुरक्षा दृष्टीने मच्छीमार यांना जनजागृती करणे व त्यांचा सहभाग घेणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. कारण मच्छीमार हे समुद्रामध्ये असतात. एखादी संशयित बोट वगैरे दिसली, एखादी संशयित वस्तू, संशयित जहाज, हे समुद्र किनारे काही हालचाली दिसल्या संशयित, तर ते ताबडतोब आम्हाला सांगू शकतात. आणि या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आयोजित केला. आज देवगडमध्ये त्या माधवन आहे. काल विजयदुर्ग येथे तो कार्यक्रम झालेला आहे. नेव्हीचे आणि कोस्ट गार्डचे अधिकारी येथे होऊन ग्रामीण पोलीस अधिकारी सगळे मार्गदर्शन करत असतो. यापूर्वी आम्ही कार्यक्रम घेतच आहे. तसंच समुद्राजवळचे जे गाव आहे तिथं पण आम्ही प्रत्येक आठवड्याला महिन्याला जनजागृती मेळावा घेतो. मच्छीमार माणसाशी आम्ही संवाद साधून असतो. साईनाथ गावकर, कोकण नाव, देवगड.